You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी रानिका स्लिवाल. एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत. आमची प्रत्येक बातमी असेल खास, त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज 24 तास. दिनांक 6 फेब्रुवारी 2022 रोजी माळीवाडा एसटी स्टँड जवळील अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. दरम्यान या अनावरण कार्यक्रमाप्रसंगी ज्यावेळी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण सुरू झाले, त्यावेळी शिवप्रेमींना महाराजांचा पुतळा पाहण्यासाठी त्यांचे डोळे आतुर झाले होते. शिवप्रेमी डोळ्यात प्राण एकवटून हा क्षण डोळ्यात टिपण्यासाठी आतुर होते. मात्र महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूलाच आमदार देखील त्यातून प्रकट झाले. विशेष म्हणजे महाराजांकडे तोंड करून उभे राहून त्यांच्या समोर नतमस्तक होण्याऐवजी आमदार गर्दीकडे तोंड करून उभे होते. त्यामुळे अनावरण महाराजांच्या पुतळ्याचे होते की आमदारांचे, असा खरमरीत सवाल उपस्थित करत महाराजांसमोर पोवाडे लावण्याऐवजी अश्लील किळसवाणी गाणी वाजवण्यात आली आणि या गाण्यांवर अक्षरशः स्वतः आमदार कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसून नाचत होते. असे म्हणत काँग्रेसने आमदारांच्या या कृतीला विकृत कृत्य सांगत तीव्र निषेध व्यक्त केला. तर त्यांच्या मनपा सत्ता काळात धर्मवीर संभाजी महाराज यांचा प्रोफेसर कॉलनी चौक येथे शिवप्रेमींनी बसवलेला पुतळा भर चौकातून काढून घेण्यात आला. त्यांनी छत्रपतींचे नाव घेत दिशाभूल करून शिवप्रेमींची गर्दी जमवत तमाम शिवप्रेमींची फसवणूक केली आहे आणि ही फसवणूक खपून घेतली जाणार नाही. महाराजांसमोर अश्लील गाण्यांवर नाच करणाऱ्या आणि तमाम शिवप्रेमींची फसवणूक करणाऱ्या शहराच्या आमदारांनी महाराजांच्या पुतळ्यासमोर नाक रगडून माफी मागावी अशी मागणी करत धर्मवीर संभाजी राजे यांच्या पुतळ्याचे तातडीने खरेखुरे लोकार्पण करा, अन्यथा आंदोलनाचा इशाराही अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काँग्रेस पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे. दरम्यान पत्रकार परिषद सुरू करण्याअगोदर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पाहूयात काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची अनेक मुद्द्यांवर लक्ष वेधणारी पत्रकार परिषद. काल नगर शहरामध्ये तमाम शिवप्रेमींचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण जाहीर करण्यात आलं होतं. निश्चितपणानं श्रद्धेय छत्रपतींच्या कोणत्याही कार्यक्रमाचं स्वागत ते आम्ही काँग्रेस आणि शिवप्रेमी करतोच. किंबहुना अनेक वेळेला विविध प्रसंगांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपतींच्या पुतळ्याला जाणं, त्या ठिकाणी त्यांना तिथं हार घालणं, पुष्पवृष्टी करणं, अभिवादन करणं ही अत्यंत अंतःकरणापासून गोष्ट आम्ही त्या ठिकाणी करत असतो. किमान किंबहुना ते करत असताना आमचा ऊर भरून येत असतो. मात्र काल नगर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम आहे असा एक मोठी चर्चा त्या ठिकाणी होती. त्या ठिकाणी कार्यक्रम देखील होणार आहे म्हणून मोठ्या संख्येनं नगर शहरासह नगर तालुका आणि आसपासच्या भागातनं शिवप्रेमी अत्यंत मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी आले होते. मात्र शिवप्रेमींचा त्या ठिकाणी भ्रमनिरास त्या ठिकाणी झाला. त्याचं कारण असं आहे की खरं तर अशा प्रकारचे कार्यक्रम जे असतात ते राजकारण विरहित झाले पाहिजेत असं आमचं स्पष्ट मत आहे. मग तो काय काँग्रेस असो किंवा अन्य कोणताही पक्ष असो, कारण की महाराज हे काही कुठल्या पक्षाचे जाती धर्माचे नाही आहेत, तर ते प्रत्येकाचे आहेत हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे अशा कार्यक्रमांमध्ये निश्चितपणानं राजकीय मंडळींनी बाजूला राहून त्या ठिकाणी शिवप्रेमींना ती संधी दिली पाहिजे आणि तो कार्यक्रम पार पडला पाहिजे अशी अपेक्षा काल तमाम शिवप्रेमींची होती. मात्र त्या अपेक्षेला तडा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं, किंबहुना शिवप्रेमींची फसवणूक त्या ठिकाणी केली गेली. त्याचं कारण असं आहे की शहराच्या लोकप्रतिनिधींनी आपला राजकीय अजेंडा राबवत त्या ठिकाणी कालचा कार्यक्रम हायजॅक केला. एवढंच नाही तर त्या ठिकाणी श्रद्धेय छत्रपतींच्या पुतळ्यासमोर शिवप्रेमींचा उत्साह शिगेला असताना शहराचे लोकप्रतिनिधी हे आपल्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावरती चढून त्या ठिकाणी अश्लील गाण्यावरती नाचत होते. म्हणजे त्याचे शब्द जर आपण त्या गाण्याचे ऐकले तर म्हणजे त्याचा उच्चार मी एवढ्यासाठी करतो की लोकांना ते समजावेत म्हणून, अन्यथा या शब्दांच्या गाण्याचं समर्थन त्या ठिकाणी अजिबात आम्ही करत नाही. चुम्मा चुम्मा दे दे अशा अश्लील गाण्यावरती शहराचे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी अत्यंत बेजबाबदारपणानं त्या ठिकाणी नाच करत होते.
मला वाटतं की त्यांना लाज वाटली पाहिजे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अशा प्रकारचं वर्तन करणार असू आणि आपल्या विकृत मानसिकतेचं त्या ठिकाणी प्रदर्शन करणार असू तर या शहरातल्या तरुण पिढीने नेमका काय आदर्श यांच्याकडनं घ्यायचा असा सवाल त्या ठिकाणी उपस्थित होतो. कालच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांनी ही जी अक्षम्य चूक केली आहे त्यातून आमची काँग्रेसची स्पष्ट मागणी आहे की शहराच्या लोकप्रतिनिधींनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी आपलं नाक रगडून त्यांनी केलेल्या या अत्यंत बेजबाबदार आणि बिभत्स कृत्याबद्दल समस्त शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरच धर्मवीर संभाजीराजांच्या पुतळ्याचा विषय गेली अनेक वर्ष तमाम शिवप्रेमींच्या मनामध्ये तो आहे आणि तो प्रलंबित. मध्यंतरच्या कालावधीमध्ये काही शिवप्रेमींनी त्या ठिकाणी तो पुतळा बसवला. महानगरपालिकेने जे काम केलं नाही ते काम त्या ठिकाणी शिवप्रेमींनी केलं. निश्चितपणे त्या शिवप्रेमींचं मी कौतुक सुरुवातीला करत. जे काम आपली का करत ते काम त्या शिवप्रेमींनी केलं. मात्र त्या ठिकाणी कायद्याचा बडगा उगारत नियमांचा बडगा उगारत तो पुतळा तात्काळ हटवण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं. माझा सवाल आहे त्यांची सत्ता तेव्हाही महापालिकेत होती आजही सत्ता त्या ठिकाणी आहे एवढ्या अनेक वर्षांचा कालावधी लोटलाय तरी देखील धर्मवीर संभाजीराजांचा पुतळा ते उभा करू शकले नाहीत किंबहुना तो उभा राहू नये यासाठी आडवा पाय घालण्याचं काम अंधारामध्ये हे शहराचे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी करतात असा आमचा स्पष्ट आरोप. आता ते म्हणतायत की मी तोही पुतळा त्या ठिकाणी उभा करेल पण आमचं त्यांना काँग्रेस म्हणून सांगणं आहे. काल तुम्ही जे त्या ठिकाणी नौटंकी केली जुना मायवाडा बस स्थानकापाशी असणारा अश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा हा गेल्या अनेक वर्षांपूर्वी त्या ठिकाणी तो विराजमान झालेला आहे. त्याचं लोकार्पण यापूर्वी झालेलं आहे. त्याची रंगरंगोटी निश्चितपणानं झाली. महानगरपालिका आणि तत्सम यंत्रणा हे काम एक रुटीनचा भाग म्हणून वेळोवेळी करत असतात परंतु या सगळ्याचा एक राजकीय अजेंडा म्हणून त्या ठिकाणी शिवप्रेमींना एक वेगळी जाहिरातबाजी करत त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं त्यांना येण्यासाठी आकर्षण निर्माण करत त्या ठिकाणी ताबा मात्र जो आहे तो त्यांनी काल राजकीय पद्धतीने घेतला. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय घोषाच्या घोषणा दुमदुमत असताना शिवप्रेमीचा उत्साह शिगेला होता. मात्र ज्या वेळेला त्या ठिकाणी तिथल्या अधिकृत माईकवरून साऊंड सिस्टीमवरून शहराच्या लोकप्रतिनिधींच्या जय जयकाराच्या घोषणा त्या ठिकाणी दिल्या गेल्या तर त्यावेळेला तिथं उपस्थित असणाऱ्या शिवप्रेमींनी त्याला काडी मात्रही प्रतिसाद दिला नाही. त्याच्यामुळे काल शिवप्रेमींनी त्यांना त्याची जागा जी आहे ती दाखवून दिलेली आहे. आणखी एक मोठा सवाल या निमित्तानं काँग्रेस आणि शिवप्रेमींच्या वतीनं आम्हाला उपस्थित करायचा आहे. कालचा जो अनावरण सोहळा त्या ठिकाणी झाला त्या सोहळ्यामध्ये आम्हाला अपेक्षा होती शिवप्रेमींना की मोठा पुतळा भविष्य पुतळा नवीन पुतळा त्या ठिकाणी त्याची स्थापना त्या ठिकाणी होणार आहे की काय ते तर घडलंच नाही. मात्र ज्याला त्याचं अनवेलिंग अनावरण सुरू होतं जसजसे हळूहळू तो भगवावरती जायला लागला शिवप्रेमींचे त्या ठिकाणी डोळे आतुरलेले होते की डोळ्यामध्ये एकवटून प्राण एकवटून साठवायचे होते की महाराज कसे दिसतात त्या ठिकाणी त्यांचं रूप कसं दिसतं. मात्र दुर्दैवानं महाराजांच्या बाजूला त्या ठिकाणी शहराच्या लोकप्रतिनिधींनी त्याच्यामध्ये काय केलं माहिती नाही पण ते सुद्धा त्या ठिकाणी प्रकट झाले. पण प्रकट झाले ते झाले हरकत नाही परंतु त्यांचं जर आपण तोंड पाहिलं तर ते महाराजांच्या तोंडाकडे नव्हतं महाराजांच्या पुतळ्याकडे नव्हतं. त्यांनी महाराजांना अभिवादन त्या ठिकाणी करत उभं असणं अपेक्षित होतं ते तर दूरच ते समोरच्या गर्दीला संबोधित करायचं काम ते त्या ठिकाणी करत होते. तर निश्चितपणानं मनामध्ये जर वेगळी प्रेम असेल तर अशा चुका ज्या आहेत त्या होत राहतात. तर याही गोष्टीचा आम्ही त्या ठिकाणी तीव्र निषेध करतो. काल काँग्रेसजन आणि काँग्रेसजनांबरोबर काँग्रेस पक्षातील असंख्य शिवप्रेमी त्या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी वेगळ्या भागात त्या ठिकाणी पोहोचले. आम्ही त्या ठिकाणी जाण्यासाठी निघालो होतो मात्र ज्याला ही बातमी कानावरती आली की सदर कार्यक्रम हा राजकीय पद्धतीनं शहराच्या लोकप्रतिनिधींनी हायजॅक केलाय तर मला असं वाटतं की महाराजांच्या पाशी जाऊन त्यांच्या चरणाशी जाऊन त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्हाला असल्या कुठल्या लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीची गरज नाही. आज सकाळी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी शिवप्रेमी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी जाऊन आम्ही त्या ठिकाणी त्यांना पुष्पहार अर्पण केला आहे, त्यांच्यावरती पुष्पवृष्टी करून त्यांना अभिवादन केलंय. त्यामुळे काल घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत महाराजांच्या समोर अश्लील गाण्यावरती नाच करणाऱ्या राष्ट्रवादीच्या संबंधित आमदारांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी आम्ही काँग्रेसच्या वतीने आणि शिवप्रमीच्या वतीने या ठिकाणी करत आहोत.